दे धक्का हा मराठीतला सुपरहिट सिनेमा आता हिंदीमध्ये बनतोय आणि महेश मांजरेकर या सिनेमामध्ये संजय दत्तला घेऊन हा सिनेमा हिंदीमध्ये बनवू पाहतायत. वास्तवच्या माध्यमातून 1999 साली महेश मांजरेकर आणि संजय दत्तनं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आणि सिनेमासुद्धा सुपरहिट दिला. त्यानंतर कुरुक्षेत्र असो, हथियार किंवा रक्त यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये महेश मांजरेकरच्या दिग्दर्शनाखाली संजय दत्तनं अभिनय केला. तर काटे, प्लॅन आणि मुसाफिर सारख्या चित्रपटांमध्ये दोघांनीही एकत्र अभिनय केला. महेश मांजरेकरांनी गेल्या कित्येक वर्षांपासून प्लॅन केलाय की त्यांचे मराठीतले काही दर्जेदार सिनेमे ते हिंदीमध्ये पुन्हा एकदा बनवू पाहतायत. मध्ये तर त्यांनी डिक्लेअर सुद्धा केलं की अमिताभला घेऊन नटसम्राट करेन, नंतर म्हणाले सलमान खानला घेऊन शिक्षणाच्या आईचा घो करेन. पण या दोन्ही बातम्या मात्र आजवर चित्रपटाच्या रूपात आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळालेल्या नाहीत. पण सध्या दे धक्काची चर्चा जोरदार सुरू आहे. मराठीतल्या मकरंद अनासपुरेची भूमिका साकारताना संजय दत्त एका वेगळ्या रूपात आपल्याला हिंदी सिनेमात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महेश मांजरेकरचं मराठी सिनेमा हिंदीमध्ये रिमेक करण्याचं स्वप्न या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण होणार हे मात्र खरंय. मराठी आणि हिंदी सिनेमा सृष्टीतल्या अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.